तुमच्यापैकी अनेक जणांच्या कमेंट आल्या की सर मला तुमचा फोलिओ बघायचा आहे. मी अनेक व्हिडिओ बनवल्या होत्या ज्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं कुठला स्टॉक बाय करायचा, कसा बाय करायचा, कधी करायचा, ती स्ट्रॅटेजी काय ठेवायची, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पण तुम्हाला मात्र माझाच फोलिओ पाहायचा होता. मी कशाप्रकारे मॅनेज करतो, कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करतो, कशाप्रकारे बाय केलं जातं, कधी त्याला सेल केलं जातं, त्याची व्हॅल्यू कशी वाढते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल, माझ्या डिरेक्ट PC वर जाऊन आपण बघूया कशाप्रकारे माझा फोलिओ आहे आणि कुठे कुठे मी इन्व्हेस्टमेंट केली आहे. चला तर स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल हे एक झिरोदाचा अकाउंट आहे आणि तुम्हाला सुद्धा डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून अकाउंट ओपन करू शकता. दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता, माझी टीम तुम्हाला अकाउंट ओपन करून देईल. आता यामध्ये मी काही कॅश घेतली होती आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे तो फंड परफॉर्म करतो हे मी तुम्हाला दाखवतोय. आता काही स्टॉक आहेत ते खूप चांगले रिटर्न देत आहेत, काही स्टॉक खूप कमी रिटर्न देत आहेत, काही स्टॉक मायनसमध्ये आहेत, काही प्लसमध्ये आहेत. आता इकडे तुम्ही बघू शकता दीपक नायट्रेट असेल किंवा KPIT असेल, JK लक्ष्मी असेल, असे वेगवेगळे स्टॉक तुम्हाला इकडे पाहायला मिळतात. मारिको आहे, रिलॅक्सो आहे, SRF आहे आणि इकडे शेवटी तुम्ही बघू शकता ITC मायनसमध्ये आहे, मनप्पुरम मायनसमध्ये आहे, इस्कॉट्स मायनसमध्ये आहे. ते शेवटचे चार स्टॉक तुम्हाला मायनसमध्ये दिसत आहेत. 0.86 आहे कुठला, 2.39%, कुठला 6%, कुठला 8%, अशा प्रकारे तो मायनसमध्ये गेलेला दिसतो. टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्ही इकडे बघू शकता 6,99,802 रुपये. मी अराऊंड याला 7 लाख रुपये पकडतोय राऊंड फिगर आणि याची टोटल व्हॅल्यू 8,49,410 रुपये, म्हणजेच मी याला 1.5 लाख रुपये प्रॉफिट पकडतो, 1,49,607 रुपये बी स्पेसिफिक, आणि टोटल याला रिटर्न मिळालेत 21.38%. आता याच्या कन्सोलमध्ये थोडंसं जाऊन आपण चेक करणार आहोत कन्सोल आपल्याला काय सांगतो. टोटल इन्व्हेस्टमेंटला सुरुवात कधी झाली हे थोडंसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे बघू शकता अराऊंड दुसऱ्या महिन्यापासून म्हणजेच फेब्रुवारीपासून 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये सुरुवात झाली होती. फेब्रुवारी महिन्यात 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि आत्ता महिना सुरू आहे जून. जून म्हणजेच फक्त 4 महिने झालेत, तिथून सुरुवात झाली होती पण सगळ्या पैशाची गुंतवणूक तिकडे केलेली नव्हती. 7 लाख रुपये त्यावेळी इन्व्हेस्ट केलेले नव्हते, फेब्रुवारीमध्ये फक्त 1 लाख रुपये केले होते. तिथून पुढे इन्व्हेस्टमेंट वाढत गेली. अराऊंड ही इन्व्हेस्टमेंट तिसऱ्या महिन्यामध्ये, चौथ्या महिन्यामध्ये पूर्ण करण्यात आली, म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये ही 7 लाखाची इन्व्हेस्टमेंट कंप्लीट करण्यात आली. इन अँड ॲव्हरेज चौथ्या महिन्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट पूर्ण झाली होती आणि आत्ता त्याची व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू तुम्ही इकडे बघू शकता. टोटल अकाउंट व्हॅल्यू किती आहे, 9,49,000 रुपये. कॅश बॅलन्स आहे 1 लाख रुपये आणि इक्विटी होल्डिंग 8,49,000 आपल्याला इकडे पाहायला मिळतं. इकडे तुम्हाला सर्कलमध्ये पण दिसत असेल 8,49,000 रुपये इक्विटी होल्डिंग आहे आणि इकडे 1 लाख रुपये कॅश रिझर्व आहे जो की मी अजून प्लॅन करतोय सोमवारी याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करणार आहे. आता मी फोलिओवर क्लिक करून माझे होल्डिंग्स पाहणार आहे. या होल्डिंगमध्ये मला काय काय दिसेल, आता इकडे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे कुठले कुठले स्टॉक आपण बाय केले आहेत आणि कुठला स्टॉक किती रिटर्न्स देतोय. पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 6,99,000 म्हणजेच आपण 7 लाख याला पकडून चालतोय आणि प्रेझेंट व्हॅल्यू त्याची 8.5 लाख रुपये आहे. 1.5 लाख रुपयाचं प्रॉफिट इकडे दाखवत आहे. टोटल स्टॉक कोणकोणते आहेत, आरती इंडस्ट्रीज आहे, ABB आहे. आता आरती इंडस्ट्रीज 46% रिटर्न देतोय, ABB मला 22.64% रिटर्न देतोय, एशियन पेंट 25% असेल, बाटा इंडिया 19.59%. मित्रांनो ऑलरेडी मी बाटा इंडियावर व्हिडिओ बनवला होता कशाप्रकारे आपण त्याला कुठे कुठे इन्व्हेस्ट करायचं होतं, कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करायची होती हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही मागे जाऊन बघू शकता. जो मी रिसर्च केला होता तो मी तुम्हाला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतोय. नो डाऊट मी सगळे स्टॉक तुम्हाला डेली व्हिडिओज बनवून एक्सप्लेन करू नाही शकणार, पण मी तुम्हाला फक्त एज्युकेशन पर्पजसाठी काही स्टॉक सांगण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला समजेल कशाप्रकारे स्टॉक सिलेक्शन करायचं असतं, त्याच्यामध्ये अनालिसिस करायचं असतं. याच्याही पुढे आपण जातोय. आता कॅस्ट्रॉल इंडिया असेल, कोलगेट पामोलिन असेल, डाबर असेल, हे 9%, 9%, 23%, 71%. दीपक नायट्रेट जर तुम्ही बघितला तर 71% हा स्टॉक रिटर्न देतोय. आता सगळे स्टॉक प्लसमध्ये असतात असं मुळीच नसतं. इकडे इस्कॉट्स तुम्ही बघू शकता 9% तो मायनस आहे, अजून मला त्याच्यामध्ये पोटेन्शियल्स
दिसतंय म्हणून मी त्याला होल्ड केला आहे. आता इथं अजून एक तुम्हाला एज्युकेशन पर्पजसाठी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की 9% मायनस झाला म्हणून त्याला बघत बसायचं नाही. त्याला काहीतरी आपला स्टॉप लॉस असेल, काहीतरी कॅल्क्युलेशन असेल. जर हा स्टॉक माझ्या स्टॉप लॉसपर्यंत पोहोचला, सपोज माझा 11% स्टॉप लॉस असेल, जर या स्टॉकने मला 11% निगेटिव्ह रिटर्न्स दिले, मायनसमध्ये जर गेला तर तो ऑटोमॅटिकली स्क्वेअर ऑफ होईल. नो मॅटर तो 11% म्हणजेच 12% जाईल आणि परत रिव्हर्स होऊन वर जाईल, मला त्याने काहीच फरक पडणार नाही आहे. पण जर तो 11% गेला तर मी त्यातून बाहेर पडणार. हे मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. कदाचित ते 12% असेल, कोणी 10% कॅल्क्युलेशन लावेल, कोणी 5% लावेल. मला माहिती होतं हा स्टॉक अजून खाली येणार आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये पिरॅमिडिंग करत आहोत. अजून जे 1,00,000 रुपये आहेत त्यामधील थोडी अमाऊंट मी अजून याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे, कारण मला या स्टॉकमध्ये लॉंग टर्मसाठी पोटेन्शियल दिसतं, हे मला दिसतं. आणि मी हे फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. डिसिजन तुमचा असेल, तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून इन्व्हेस्ट करू शकता. याच्यामध्ये अजून बरेच स्टॉक आहेत. GPPL आहे, फिनफोर्ज आहे. आता फिनफोर्ज जर तुम्ही बघितला तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल. फिनफोर्ज आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाहू. फिनफोर्ज आपल्याला कुठे दिसतो, इकडे आहे. याचा आता थोडासा आपण चार्ट बघू, जेणेकरून अजून तुम्हाला क्लियरिटी येईल. हा स्टॉक आम्ही अराउंड खूप खाली त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती आणि हा कंटिन्युअसली ग्रो होत होता. आपली इन्व्हेस्टमेंट कुठल्या लेवलला झाली होती, माझी बाईंग प्राईस होती 2391 रुपये. इकडे जर तुम्ही बघितलं तर 2391 म्हणजे अराउंड या लेवलला आपण म्हणू शकतो. हो, 2391 म्हणजे खूप लो लेवलला, चांगल्या लेवलला आपण याचं बाईंग केलं होतं. का केलं होतं? हा स्टॉक इथे पोहोचला होता, इथे माझी नजर होती. इथून जेव्हा त्याने ब्रेकआउट दिला, ही लेवल जेव्हा त्याने क्रॉस केली, तेव्हा मी ठरवलं याला बाय करायचं आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो, मला ही लेवलसुद्धा माहिती होती पण मी इकडे इन्व्हेस्ट का नाही केलं, कारण मला कन्फर्मेशन मिळालं नव्हतं. ऑब्व्हियसली मला ही लेवलसुद्धा दिसली होती पण मला इकडे प्रॉपर ब्रेकआउट दिसला नाही. आणि जेव्हा हा ब्रेकआउट झाला तेव्हा तो पुन्हा रिव्हर्स येताना मला दिसला, म्हणून मी तिकडे इन्व्हेस्ट केलं नव्हतं. हा स्टॉक पुन्हा खाली आला, पुन्हा मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि जेव्हा याने मला प्रॉफिट दिलं तेव्हा मी याच्यामधून बाहेर पडलेलो नाही. आता हा स्टॉक एवढ्या लेवलला गेला होता. याचे टोटल रिटर्न्स किती चालू आहेत हे पण मी तुम्हाला एकदा दाखवतोय. टोटल रिटर्न 18.17% सुरू आहेत हा स्टॉक इकडे असताना. जवळपास या लेवलपासून बघू शकता, हा 91 लेवल ही आहे, या लेवलपासून हा स्टॉक इथं गेला होता. आता जवळपास तो 50% पुन्हा खाली आला आहे, म्हणजे 18-36-40% रिटर्न मला इकडे दिसत होते पण तरीसुद्धा मी यातून बाहेर पडलेलो नाही. याचं एकमेव कारण आहे, या स्टॉकमध्ये मला अजून पोटेन्शियल्स दिसतं. हा स्टॉक पुन्हा रिव्हर्स जाण्याची शक्यता आहे. जेव्हा हा पुन्हा इथून रिव्हर्स ट्रेंड बनवणारा एखादा पॅटर्न दाखवेल, पुन्हा इथे ग्रीन कॅन्डल बनायला सुरुवात होईल, पुन्हा एकदा मला जेव्हा ब्रेकआउट कॅन्डल्स दिसतील तेव्हा मी पुन्हा अजून याच्यामध्ये काही ॲड व्हॅल्यू करू शकतो, अजून फंड ॲड करू शकतो. याला म्हटलं जातं स्ट्रॅटेजीज. मी ऑब्व्हियसली इकडे या लेवलला असेल किंवा इथंपर्यंत असेल, मी इथं या लेवलला कुठेही बाहेर पडू शकलो असतो. मला 30% प्रॉफिट दिसतं, 35% दिसतं, 40% दिसतं, म्हणून मी बाहेर पडू शकतो. बाहेर पडणं सोपं असतं पण त्याला प्रॉपर होल्ड करणं, योग्य वेळी त्याच्यामध्ये अजून फंड ॲड करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि ते स्वतःला करता आलं पाहिजे. याच्या पुढे अजून कोणकोणते स्टॉक आहेत आपण थोडंसं बघत जाऊया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल. आता तुम्ही बघू शकता, इस्कॉटबद्दल आपण बोललोय पण त्या इस्कॉटची सुद्धा आपण माहिती घेऊ, म्हणजे अजून आपल्याला डीप नॉलेज मिळेल. याचा मी चार्ट ओपन करतोय. हा चार्ट ओपन केल्यानंतर अजून थोडंसं आपण याचा अनालिसिस करणार आहोत. इकडे बघू शकता, इस्कॉट या लेवलला आहे आणि खूप मोठ्या लेवलवरून, इकडं या लेवलवरून तो खाली आला आहे. याचा अर्थ याच्यामध्ये अजून पोटेन्शियल आहे, कंपनी चांगल्या लेवलची आहे. नो डाऊट कंपनी स्ट्रॉंग असल्यामुळे मी इकडे इन्व्हेस्ट केलं आहे. याचा जर मोठ्या लेवलला ब्रेकआउट आला तर इकडे रिस्क असू शकते. मी याचा स्टॉप लॉससुद्धा इकडे प्लॅन केलेला आहे. जेव्हा तो स्टॉप लॉस हिट होईल तेव्हा मी याच्यातून बाहेर पडणार. पण मला याचे टार्गेट खूप मोठ्या लेवलला दिसत आहेत. माझा अंदाज आहे, मला एक्सपेक्ट करतोय मी की हा स्टॉक या लेवलपर्यंत गेला पाहिजे. 1400 आसपास किंवा 1400 क्रॉस करून 1440 हा स्टॉक जाईल. पण तो जेव्हा जाईल तेव्हा आपल्याला पकडता येणार नाही. हा सडनली जंप करेल आणि वर जाईल हे वाक्य लिहून ठेवा. पण मी तुम्हाला हे पुन्हा एकदा सांगतोय, मी रिकमेंड नाही करत, एक अनालिसिस देण्याचा प्रयत्न करतोय. हा जेव्हा वर जाईल तेव्हा तो 4-5 दिवसांमध्ये ती लेवल टच करेल हेही मी तुम्हाला सांगतोय, कारण इकडे प्रेशर ॲक्युम्युलेट होत आहे आणि जेव्हा तो प्रेशर ब्रेक करेल ना तेव्हा तो खूप मोठ्या लेवलला अप ट्रेंडमध्ये गेलेला पाहायला मिळेल. हे जे अनालिसिस मी तुम्हाला दाखवतो यासाठी गरजेचं असतं टेक्निकल अनालिसिस.
आणि जर ते तुम्हाला शिकायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही आमचा टेक्निकल अनालिसिस कोर्स जॉईन करू शकता, दिलेल्या नंबरवर कॉल करा. आता पुढचा अजून कोणता स्टॉक आपल्याला पाहायला मिळतो का हे थोडंसं आपण पाहू. हा झाला लो रिटर्न दिलेला, लोएस्ट रिटर्न याने दिले होते. याच्यामध्ये अजून काही निगेटिव्ह स्टॉक आहेत, म्हणजे हा 6% निगेटिव्ह आहे, हा 0.86 आहे, म्हणजे 1% मायनस रिटर्न आहेत, आणि याचे 2.39%, आणि हा 9% ऑलरेडी आपण पाहिला. बाकी सर्व स्टॉक पॉझिटिव्ह रिटर्न देत आहेत, चांगले रिटर्न देत आहेत, आणि याच्यामध्ये हायेस्ट रिटर्न देणारा स्टॉक कोणता आहे हे पण आपण थोडंसं पाहू. हायेस्ट आता जर आपण बघितलं तर दीपक नायट्रेट, अराउंड 71% या स्टॉकने रिटर्न दिलेले आहेत. आता दीपक नायट्रेटबद्दल जर आपण बघायचं झालं तर याच्यामध्ये इन्व्हेस्ट आपण केलं होतं 1024 रुपयाला. 1024 रुपयाची लेवल तुम्ही इकडे बघू शकता, अराउंड या लेवलला मी इन्व्हेस्ट केलं होतं. याचं काय कारण, मला दीपक नायट्रेटमध्ये पोटेन्शियल दिसत होतं. इथून हा स्टॉक कंटिन्युअसली वर जाताना आपल्याला दिसतोय. मी इथे घाबरून पॅनिक होऊन बाहेर नाही पडलो, मी इथे सुद्धा घाबरून पॅनिक होऊन बाहेर नाही पडलो, पुन्हा हा स्टॉक वर गेलाय. इथून हा पुन्हा एका रेंजमध्ये कन्सॉलिडेट होतोय. मी इथे सुद्धा बाहेर नाही पडलो, ह्याचं एकमेव कारण पेशन्स असायला पाहिजे, स्टॉकवर आपल्याला कॉन्फिडन्स असायला पाहिजे. जर मी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसती, आज मी जर चार्ट ओपन केला असता, जर समजा तुम्ही हा स्टॉक पहिल्यांदा बघताय, किंवा जरी तुम्हाला याचं नाव माहिती असेल आणि स्टॉकचं अनालिसिस मात्र पहिल्यांदा करताय, किंवा चार्ट आज ओपन करताय आणि आज ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसतंय की स्टॉक खूप वरती गेलाय म्हणून आता तुम्ही बाय करणार, किंवा मी जर आज ओपन केला असता आणि हा चार्ट पाहिला असता तर मी आज याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार नाही, कारण ऑलरेडी स्टॉक खूप वर गेलाय. जर याच्यामध्ये समजा एखादी निगेटिव्ह न्यूज आली, जसं तुम्ही अदानी इंटरप्राइजेस बघितलं असेल, अदानी ग्रुपची काय हालत झाली हे बघितलं असेल, तर तीच गोष्ट याच्यामध्ये सुद्धा होऊ शकते. नो डाऊट, मला असं म्हणायचं नाही आहे की हा स्टॉक कम्प्लीट खाली येईल, 0 होऊ शकतो, 1000 येईल, 500 येईल, असं होणार नाही. पण एखादी निगेटिव्ह न्यूज आली तर हा स्टॉक थोडंसं खाली येऊ शकतो, या लेवलला येऊ शकतो, कारण या लेवलला थोडीशी सपोर्ट लेवल आपण म्हणू शकतो, या रेंजपर्यंत येऊ शकतो, किंवा कदाचित या रेंजमध्ये पण येऊ शकतो, डिपेंड ती किती मोठी निगेटिव्ह न्यूज आहे. पण असं या स्टॉकमध्ये होईल असं सांगता येणार नाही, कारण आता सध्या तरी अशा बाबतीत कुठलीही निगेटिव्ह न्यूज नाही. पण मला वाटतं हा स्टॉक इथून पुन्हा थोडासा वर जाण्याची शक्यता आहे. मग हा किती जाईल, कुठे जाईल, हे मी सुद्धा प्रेडिक्ट नाही करू शकत, किंवा जगातला कुठलाही व्यक्ती नाही करू शकत. पण ॲटलिस्ट आपण एवढं तरी प्रेडिक्ट करू शकतो, एवढा तरी अंदाज बांधू शकतो की हा स्टॉक खूप चांगले पोटेन्शियल्स याच्यामध्ये आहेत आणि हा अजून ग्रो होऊ शकतो, म्हणून मी याच्यामध्ये अजून थोडे दिवस इन्व्हेस्टेड राहणार आहे. आता या माझ्या फोलिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर बरेच स्टॉक असे आहेत, मी आता यातून बाहेर निघणार आहे, बऱ्याच स्टॉकमध्ये मी प्रॉफिट बुकिंग करणार आहे. 1,00,000 रुपये जसं तुम्ही बघितलं माझ्याकडे कॅश रिझर्व आहे, ते मी इन्व्हेस्ट करणार आहे सोमवार मंगळवार बुधवारच्या या दरम्यान. 1-3-4 दिवसामध्ये थोडासा मी मार्केटचा अजून अंदाज घेईन. ऑलरेडी मी ॲनालिसिस करून खूप सारे स्टॉक निवडलेले आहेत. आत्ता माझ्याकडे 10-15 स्टॉकची लिस्ट रेडी आहे, त्यामधल्या 4-5 स्टॉकने ब्रेकआउट देऊन त्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी ते रेडी आहेत. मी आता त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. पण उरलेले काही 8-10 स्टॉक असे आहेत जे डाऊन ट्रेंडमध्ये आहेत, मला वाटतं ते अजून पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये, ते वर जाऊ शकतात. काही स्टॉक ऑलरेडी थोडेसे वर गेलेले आहेत, तिथून अजून ते वर जाऊ शकतात, हे ॲनालिसिस मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे सोमवार मंगळवार बुधवारच्या दरम्यान. सोमवारी तर ऑलरेडी मी जे तुम्हाला बोललो ते 3-4 स्टॉकमध्ये मी इन्व्हेस्ट करणारच आहे, पण बाकी स्टॉकवर माझी नजर राहील. अशा प्रकारे ॲनालिसिस करायचं असतं, अशा प्रकारे स्टॉक निवडायचे असतात. शेवटी जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी तुम्हाला 1.5 लाख रुपये दाखवतोय, हे दाखवण्यासाठी मला बिलकुल आनंद नाही होत, कारण मला असे व्हिडिओज नाही बनवायला आवडत. कारण याच्यामध्ये फक्त तुम्ही फिगर बघता, 1.5 लाख रुपये मिळाले, 5 लाख मिळाले, 10 लाख मिळाले. अजून काही फोलिओज आहेत ज्याच्यामध्ये खूप चांगले रिटर्न्स आहेत, अराउंड 15-20 लाख रुपये प्रॉफिट आहे त्या फोलिओचं. CR मध्ये त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, पण ते फोलिओ मी सध्या तुम्हाला दाखवत नाही, काही सिक्युरिटी पर्पजसाठी आणि काही लिगल कारणांमुळे मी ते आत्ता तुम्हाला दाखवू शकत नाही. पण हवं तर तुम्हाला मी स्क्रीनशॉट शेअर करेन. जर तुमची खूप जास्त डिमांड आली तर तोसुद्धा फोलिओ मी तुमच्यासमोर डिस्क्लोज करू शकतो. पण या व्हिडिओला 20,000 लाईक्स आले तर, जर या व्हिडिओला 20,000 लाईक आले तर 101% 10 लाखापेक्षा जास्त प्रॉफिट असलेला मी माझा एक फोलिओ तुमच्यासमोर दाखवतोय, जेणेकरून अजून जास्त तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण होईल. पण मला मिळत आहेत म्हणून या स्टॉकमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट करायला गेलात
तर मात्र फसू शकतात, कारण ऑलरेडी मी रिटर्न्स त्यामधून कमावलेले आहेत. स्टॉक या लेवलपासून या लेवलला तो ऑलरेडी गेला आहे. जर तुम्ही इथं इन्व्हेस्ट केलात ना तर तुम्ही फसू शकता, तुम्ही हा स्टॉक खाली येऊ शकतो आणि तुम्हाला इथे लॉस होण्याची शक्यता असते. कारण जर तुम्ही एखादा न्यूज चॅनेल बघत असाल ज्या न्यूज चॅनेलवर तुम्हाला सांगितलं जातं आज ये बाय करो, आज ये बाय करो, कल ये ऊपर जाएगा, कल ये इतना भागेगा उतना भागेगा, की असं होत नाही. त्यांनी ऑलरेडी इन्व्हेस्ट करून ठेवलेलं असतं. जसं मी तुम्हाला दाखवलं 60%, 70%, 50%, 20% ऑलरेडी त्यांनी रिटर्न कमावलेले असतात. नंतर ते तुम्हाला सांगतात इथे बाय करा, जेणेकरून ते तिथून बाहेर पडतात आणि स्टॉक तो खाली येतो. म्हणून स्वतः अनालिसिस करा. मी तुम्हाला एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतो, लेवल्स कशा बघायचे असतात हे आत्ता मी तुम्हाला दाखवलं. मी कुठे बाय केलं होतं, का बाय केलं, माझा विचार त्यावेळी काय होता, काही स्टॉक खाली आले, खाली आल्यानंतर सुद्धा मी त्याला का होल्ड केलं, माझा अजून काय विचार आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं. यामधून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या स्ट्रॅटेजीज बनवा आणि त्याप्रमाणे ट्रेड करायला सुरुवात करा. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक शेअर तर करालच. सोबत जर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकायचं असेल ॲडव्हान्स लेवलला तर आमचा कोर्स जॉईन करू शकता. दिलेल्या नंबरवर कॉल करा, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. मी सुद्धा तुम्हाला सपोर्ट देत असतो. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.